आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात क्रांती रेडकर असल्याचा खोटा दावा करणाऱ्या न्यूज चॅनलला क्रांती रेडकरने कोर्टात खेचलंय आणि त्याबाबतची पहिली सुनावणीही नुकतीच पार पडली आहे. आयपीएलच्या दरम्यान क्रांती रेडकर मॅच फिक्सिंग मध्ये सहभागी होती किंवा श्रीशांत सोबत ती एकाच हॉटेलमध्ये होती, तत्सम गोष्टी अफवा म्हणून पसरल्या होत्या आणि या गोष्टींना एका न्यूज चॅनलने बातमी म्हणून सादरही केलं होतं. कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर न करता या वाहिनीने ही बातमी चालवली होती. परंतु या बातमीमुळे गेले कित्येक महिने क्रांती रेडकर आणि तिच्या आई बाबांना खूप त्रास सहन करावा लागलाय. क्रांतीने चॅनल विरोधात डेफमेशन अंडर खटला दाखल केलाय. क्रांती काकण या तिच्या चित्रपटाचं शूटिंग करत होती जेव्हा ही बातमी सर्वत्र पसरली. काकण हा क्रांतीचा डिरेक्टोरियल डेब्यू असेल, परंतु याबाबतची कोणतीही माहिती न घेता किंवा खुद्द क्रांतीशी संपर्क न साधता चॅनलने ही बातमी बेधडकपणे चालवली. अर्थात चॅनलच्या या बेजबाबदारपणामुळे क्रांतीला खूप त्रास झाला. या चॅनलला त्यांच्या बेजबाबदारपणाची शिक्षा होणे आवश्यक आहे ही भावना मनात ठेवून सर्वांनी क्रांतीला सपोर्ट करावा असं क्रांतीने अपील केलंय. त्यामुळे तुम्हीही आपला सपोर्ट कमेंट्स थ्रू जाहीर करू शकता. या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे हे नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. नमस्कार, मी क्रांती रेडकर, तुम्ही पाहतात राजश्री मराठी.